जय हिंद चैनल वरती नवीन असाल चैनल सब्सक्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। स्टॉक मार्केट मध्ये ही युक्ती तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते। मित्रांनो, स्टॉक मध्ये घाई गडबडीत कधीही गुंतवणूक करू नये। ही स्ट्रॅटेजी वापरा आणि स्टॉक मार्केट मध्ये तुम्ही चांगले प्रॉफिट कमवू शकता। मित्रांनो, मार्केट वरती जाणार असू द्या किंवा खालती येणार असू द्या, तुम्हाला फक्त या गोष्टीची काळजी घ्यायची की तुम्ही ज्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणार आहात त्या स्टॉक मध्ये मित्रांनो त्या कंपनीचं फंडामेंटल कसं आहे हे बघणं गरजेचं आहे। आणि तुम्ही ज्या कंपनीमध्ये स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात त्या स्टॉकमध्ये मित्रांनो कंपनीची ग्रोथ होत असलेले स्टॉक असणं गरजेचं आहे। जर तुम्ही निफ्टी फिफ्टीच्या टॉपच्या 50 कंपन्यांमध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्ही जबरदस्त अर्निंग करू शकता, ही गोष्ट अगोदर लक्षात ठेवावी। मित्रांनो, गुंतवणूक करताना लगे काही गडबडीत स्टॉक वरती जाऊ खालती जाऊ तुम्ही काही टेन्शन घेण्याचं कारण नाही। कंपनी फक्त फंडामेंटली मजबूत असणं गरजेचं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवावा। तुम्हाला 50 कंपन्या कोणत्या आहेत ते सुद्धा शोधायचं असेल। जर स्टॉक मार्केट वरती गेला असेल आणि तुम्ही एखादा स्टॉक बाय केला असेल आणि मार्केट परत खाली पडला असेल तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक योग्य संधीची वाट पाहणं गरजेचं आहे। मार्केट जसं जसं खाली येत जाईल तसं तसं आपल्याला फक्त आपल्या एकूण कॅपिटलच्या थोड्या थोड्या टक्केवारीमध्ये म्हणजेच 10-5% अमाऊंट ही इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे। म्हणजेच तुमच्याकडे समजा 50,000 रुपये असतील तर पहिल्यांदाच तुम्ही 50,000 गुंतवणूक करणं म्हणजे चुकीचं आहे। मित्रांनो, त्यासाठी फक्त सुरुवातीला तुम्ही 50,000 पैकी 10,000 रुपये गुंतवा। त्यानंतर तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये जर मार्केट खाली आला असेल तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला उरलेले 10% रक्कम गुंतवायला पाहिजे। समजा स्टॉक हा वरनं खाली आला असेल आणि या टप्प्यामध्ये या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला मित्रांनो इकडे परत 10% रक्कम परत इकडे 10% रक्कम तुम्ही गुंतवू शकता, ज्यालाच आपण बाय ऑन डीप स्ट्रॅटर्जी म्हणतो, BOD। तर मित्रांनो बाय ऑन डीप स्ट्रॅटर्जी म्हणजे तुम्हाला चांगले रिटर्न मिळण्याची एक नामी संधी असते। जसं की तुम्ही मार्केटमध्ये एक क्रॅश आला आणि त्यानंतर तुम्ही इन्व्हेस्ट केली तर काही विशिष्ट टप्प्यानंतर मार्केट वरती जातं, ही गोष्ट अगोदर नोंद करून ठेवावी। मित्रांनो, मार्केटमध्ये कधीही गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण गुंतवणूक करताना काय करतो। मित्रांनो, स्टॉक निवडतानाच तुम्ही निफ्टी फिफ्टीच्या 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करावी ही विनंती। जसं की इकडे बघू शकता तुम्ही NSE ची जी वेबसाईट आहे इकडे बघू शकता, इकडे स्क्रीनवरती तुम्हाला ही वेबसाईट दिसत आहे की www.1nseindia.com। यावरती आल्यानंतर तुम्हाला निफ्टी फिफ्टीची ही लिस्ट मिळून जाईल। त्यानंतर मित्रांनो तुम्ही ज्या टॉपच्या 50 कंपन्या आहेत ज्या निफ्टीला रजिस्टर आहेत त्यामध्ये गुंतवणूक करू शकता आणि या सर्व कंपन्या ह्या फंडामेंटली मजबूत असतात। त्यानंतर मित्रांनो तुम्ही या स्टॉकचा चार्ट सुद्धा गुगलवरती टाकून बघू शकता। उदाहरणार्थ या सर्व कंपन्या आहेत, यापैकी जर तुम्हाला एखाद्या कंपनीचा चार्ट बघायचा असेल तर त्यासाठी फक्त तुम्हाला गुगलवरती जाणं गरजेचं आहे आणि एखाद्या कंपनीचा स्टॉक बघायचा आहे तुम्हाला। उदाहरणार्थ आता UPL कंपनी इकडे बघू शकता, UPL टाकल्यानंतर इकडे तुम्ही शेअर प्राइस असं टाकू शकता। तर UPL शेअर प्राइस टाकल्यानंतर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्हाला चार्ट वरती इकडे दिसू शकल की मॅक्सिमम चार्ट वरती तुम्ही एकदा क्लिक करून बघा आणि त्यानंतर या स्टॉकची टक्केवारी इकडे तुम्ही बघू शकता की स्टॉक कसा खाली गेला वरती आला। तर मित्रांनो ज्या ज्या वेळेस स्टॉक डाऊन येतो, समजा इकडे बघू शकता एखाद्या वेळेस स्प्लिट होत असेल किंवा एखाद्या मार्केटमध्ये काही घटना घडल्यानंतर किंवा कंपनीचा सेल घटल्यानंतर काहीतरी थोडंसं डाऊन येत असतं, निगेटिव्ह न्यूज असेल, क्वार्टरली रिझल्ट खराब आले असतील, त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही समजा इकडे बाईंग केले असेल आणि बरेच लोक कमेंट करत असतात बघा की मी या हाय लेवलला स्टॉक खरेदी केला आहे आणि आता काय करायला पाहिजे। तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळे अमाऊंट तुमचे भांडवल जे आहे ते तुम्ही एकूण टक्केवारी सगळी इकडे वापरायला नाही पाहिजे। समजा 50,000 रुपये असतील तर इकडे 15,000 रुपये 10,000 रुपयाची तुम्ही गुंतवणूक केली असेल, उरलेले 10,000 5,000 तुम्ही जसा तो स्टॉक पडेल
त्या लेवलला बाय करणं गरजेचं आहे. एकंदरीत काय होईल तर त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस तो बाय ऑन डीप स्ट्रॅटर्जी म्हणजे इकडे डाऊनला तुम्ही बाय करू शकता आणि त्यानंतर ज्यावेळेस स्टॉक मार्केट बॅक बाउन्स होईल त्या कंपनीचा शेअर्स हा बॅक बाउन्स होईल त्यानंतर एकतर तुम्ही कमी लॉस मध्ये येऊ शकता किंवा जबरदस्त तुफान प्रॉफिट कमवू शकता. आणि मित्रांनो बाय ऑन डीप स्ट्रॅटर्जी ही अशी स्ट्रॅटर्जी आहे जी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये कधीच अपयशी होऊ देणार नाही. त्यामुळे मित्रांनो मोठमोठे इन्व्हेस्टर काय करतात की बाय ऑन डीप स्ट्रॅटर्जीचा उपयोग करतात. जो हे शिकला तो मार्केटमध्ये टिकला ही गोष्ट अगोदर नोटीस करून ठेवावी. मित्रांनो तुम्हाला सुद्धा मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलं पाहिजे. शिकण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या लिंक दिली आहे अपस्टॉक आणि झिरोदाची, त्यावरती क्लिक करून ऑनलाईन अकाउंट ओपन करू शकता. मित्रांनो बाय ऑन डीप ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो आणखी कुठल्या टॉपिकवरती जर तुम्हाला व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.